विद्यार्थ्यांची पटावर नोंद होते, मात्र प्रत्यक्षात अनेक विद्यार्थी शाळाबाह्य असतात. यावर तोडगा म्हणून बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होण्याआधीच शिक्षण विभागानं आणखी एक नवी शक्कल लढवली आहे. यापुढे शिक्षकांना दर आठवड्याला मुलांबरोबर सेल्फी काढून तो सरल या प्रणालीवर अपलोड करावा लागणार आहे. वर्गांमधील हजेरी पडताळणीच्या या नव्या प्रकारामुळे जानेवारीपासून शाळातील दर सोमवारचा पहिला तास हा सेल्फीचा तास ठरणार आहे. शाळाबाह्य मुलांच्या प्रश्नावर नुकत्याच झालेल्या केंद्रीय शैक्षणिक सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार देशातील 18% मुलं पटावर नोंद असूनही प्रत्यक्षात शाळेत येत नाहीत असं निरीक्षण नोंदवलं गेलं आहे. जानेवारी 2017 पासून ही योजना अंमलात येणार आहे. ही योजना कशी येईल अंमलात आपण पाहूयात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.